मेळघाट मध्ये वडिलोपार्जित मूळ रहिवासी असलेल्या आदिवासी यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी या भागांमध्ये अतिक्रमण करून जमिनी वाहिती करिता काढलेल्या आहेत, परंतु स्थानिक महसूल प्रशासनाने ह्या जमिनीचे दंड वसूल केले असले तरी या अतिक्रमण असलेल्या जमिनी स्थानिक शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे 2000 पासून व त्या अगोदर अतिक्रमण केलेल्या जमिनीचे अतिक्रमण हे फॉरेस्ट डिपार्टमेंटला दंड पावतीने नियमित करता येते, असे मत धारणी कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले। मेळघाटात आदिवासी बहुल भागात अनेक आदिवासी बांधवांनी अतिक्रमण काढलेले आहे, परंतु ज्यांना शासनाचा कोणतेही लाभ मिळत नसल्याने त्यांची मागणी होती की शेती आमच्या नावावर व्हावी। यासाठी अनेक वर्षापासून त्यांचा लढा जिल्हाधिकारी कार्यालय ते नागपूर खंडपीठ पर्यंत महसूल प्रशासनासोबत सुरू आहे। 9 ऑगस्ट बिरसा मुंडा क्रांती दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय आदिवासी महासभा यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्री भसने यांनी उपविभागीय अधिकारी धारणी श्री धारणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। आज धारणी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय आदिवासी महासभा कौन्सिल अमरावतीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय धारणी येथे आज एक धरणे आंदोलन आयोजन करण्यात आले होते। त्याच्या आयोजकाच्या मागण्या अशा होत्या की मेळघाटमध्ये ज्या लोकांनी 2000 पासून जमिनी कसलेल्या आहेत, ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, अशा लोकांना ह्या जमिनी मिळाव्या, त्यांचे सातबारा नाव यावेत, कारण येथे सर्व आदिवासी समाज आहे, गरीब समाज आहे आणि याच्यावर ज्यांचा उदरनिर्वाह आहे, यासाठी या संघटनेने मोर्चेचे आयोजन केलेले होते। बिरसा मुंडा यांच्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त हे धरणे आंदोलन करण्यात आले होते। सोबत आपल्या धारणीचे SDO साहेब यांच्यासोबत कार्यकर्त्याच्या चर्चा झाल्या। बरेचसे इथे आपण बघू शकता की कार्यकर्ते आहेत, त्यांची कळाडीची मागणी आहे की आदिवासी जे लोक आहेत ते अतिक्रमण करून राहतात आणि या भागात या लोकांना जमिनी भेटणं आवश्यक आहे आणि यांच्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही, त्यामुळे येथील आदिवासी आज धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील मेळघाट विभागातील आदिवासींच्या मागण्या घेऊन आदिवासी दिनाच्या निमित्तानं 9 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनानिमित्तानं या ठिकाणी आज शेकडो आदिवासी आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी हजर झालेले आहेत। सन्माननीय SDO साहेबांना याबाबतचं निवेदनही देण्यात आलेलं आहे, परंतु ह्या मागण्या गेल्या 12 वर्षापासून आम्ही करतो आहे। या देशात 2006 वनहक्क कायद्यानुसार आणि इतरही कायद्यानुसार वनावरचं अतिक्रमण आणि महसूल जमिनीवरचं अतिक्रमण कायम करण्याचे अनेक नियम आणि कायदे झालेले आहेत। वनहक्क कायद्याबद्दल अनेक लोकांनी वनहक्क समित्या स्थापन करून सगळ्या पुराव्यानिशी माननीय SDO कार्यालयात 2-3 वर्षाच्या पूर्वी आपले कागदपत्र सादर केल्यानंतरही SDO कार्यालयाने मुद्दे 3 याच्यामधले कमी लेखून म्हणजे त्याच्यावरती ट्रिकमार करून हे पुरावे नाकारले आणि म्हणून आम्ही अपील केलेलं आहे अमरावती कलेक्टरकडे। महाराष्ट्र TV 24 साठी प्रेमदास तायडे, मेळघाट।